कोपरगाव येथे शिवजागर एक विचारधारा यांच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने धार्मिक पद्धतीने शिवपालखीचं आयोजन करण्यात आलं होतं। या पालखी सोहळ्यामध्ये तरुण तरुणी मोठ्या संख्येने फेटे परिधान करून सहभागी झाले होते। या पालखीचं पूजन पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या हस्ते करून शिवपालखीची सुरुवात करण्यात आली। या पालखीमध्ये तरुणांनी लाठा काठ्या ज्वालापेक यांसारखे मर्दानी खेळ सादर केले तर तरुणींनी फेटे परिधान करून फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त केला। या शिवजागर विचारधाराविषयी अजय सुपेकर यांनी सविस्तर माहिती दिली। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ। आज कोपरगाव शहरामध्ये भव्य दिव्य शिवपालखी सोहळा आयोजित केलेला होता। हा उपक्रम शिवजागर एक विचारधारा यांच्या वतीने आयोजित केला होता। ही शिवजागर एक विचारधारा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, कुठलंही राजकारण त्याच्यात नाही, फक्त एक शिवाजी महाराजांची भक्ती म्हणून हे शिवपालखी सोहळा आयोजित केला होता। हे शिवजागर एक विचारधारा आज जवळजवळ 6 महिन्याच्या पुढे दिवस झालेले असून कोपरगाव शहरामध्ये रोज सकाळी नित्यनियमाने 7 वाजता आरतीचा उपक्रम चालू आहे आणि हे उपक्रम शिवाजी महाराजांचे विचार घराघरात दारादारात प्रत्येकाच्या मनामनात रुजवावे म्हणून हा उपक्रम चालू केलेला आहे। आणि कोपरगावकरांनी या कार्यक्रमास जी साथ दिली, भरभरून साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि असंच प्रेम आमच्यावर असू द्या। जय जिजाऊ, जय शिवराय। शिवपालखी शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या प्रांगणात आली असता युवा नेते सनी वाघ आणि मनसेचे सतीश काकडे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आणि शिवपालखीची पूजा नगराध्यक्ष विजय वहाडणे, आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आली। याप्रसंगी उपनगराध्यक्ष विजय वाजे, मंदार पहाडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव, मनसेचे सतीश काकडे आदींसह सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि शिवजागर विचारधाराचे कार्यकर्ते, महिला सभासद मोठ्या संख्येनं हजर होते। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेस, S9 मीडिया, कोपरगाव।